केंद्रीय रेलवे मंत्री माननीय श्री पीयूष गोयल जी, आपको जन्मदिन की शुभकामनाएं। रईस रमजान कादरी, जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा, दक्षिण रायगड। कोकण म्हणलं की पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते, तसेच या पावसामध्ये दरड कोसळणे, पूर येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते। अशा वेळी या पावसामध्ये देखील पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत। यामध्ये पोलिसांना आपलं कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे बजावता यावे याकरिता महाड तालुक्यातील प्रिव्ही स्पेशलिस्ट कंपनीने रायगड जिल्ह्यातील महाड शहर, महाड तालुका, पोलादपूर तालुका तसेच महाड MIDC पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप केले। या रेनकोटचे वाटप करत असताना महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, पोलादपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री जाधव, महाड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री गवारे, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री खाडे तसेच MMA अध्यक्ष श्री संभाजी पठारे तसेच कंपनीचे जनरल मॅनेजर श्री देशमुख आदींच्या उपस्थित महाडमध्ये MIDC मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले। आज आमच्या पोलीस अधिकारी, महाड डिव्हिजनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी प्रिव्ही कंपनीने 200 रेनकोटचा अशी भेट म्हणून आम्हाला सादर केलेली आहे। आम्ही आमची इच्छा व्यक्त केली होती काही दिवसांपूर्वी की आमचे महाड डिव्हिजनचे अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी तहत CSR तहत आम्हाला काही रेनकोटची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, कारण महाड किंवा संपूर्ण रायगड जिल्हा बघता इथे अतिवृष्टीचा काळ, जास्तीत जास्त पाऊस होणे हा खूप घडत असतो, काही दुर्घटना पण घडत असतात। आमचे अधिकारी व अंमलदार यांना जितकी चांगली फॅसिलिटी उपलब्ध होईल तेवढ्या जोमाने ते फील्डमध्ये येऊन काम करतील हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। तशी आम्ही इच्छा व्यक्त केलेली इच्छा आज ती पूर्ण झालेली आहे। प्रिव्हीचे अध्यक्ष आणि MMA चे अध्यक्ष श्री पाटील साहेब तसेच प्रिव्हीचे जनरल मॅनेजर देशमुख साहेब ते आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते, तसेच महाड MIDC, महाड तालुका, पोलादपूरचे प्रभारी अधिकारी सुद्धा उपस्थित होते, या सर्वांच्या आणि पत्रकार बंधूसुद्धा इथे उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे। CSRच्या तहत आम्हाला 200 रेनकोटचं भेट म्हणून प्रिव्हीने दिलेली आहे, त्यासाठी मी खूप आभारी आहे, धन्यवाद। 3 आठवड्यापूर्वी आपल्या या विभागाचे DYSP तांबे साहेब आमच्या प्रिव्ही स्पेशालिटीच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी आपल्या या महाड पोलीस फोर्ससाठी जे अहोरात्र ऊन वारा पाऊसमध्ये उभा राहून सेवा देतात, तर त्या उद्देशाने जर यांना आपण रेनकोट दिले तर चांगलं होईल अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती। आणि त्याचप्रमाणे सध्या कोविडचं पण वातावरण आहे, त्यामुळे पोलीस विभागावरती हा मोठा ताण आहे आणि त्यांची ही जी इच्छा आहे, मागणी आहे, आम्ही आमच्या प्रिव्ही स्पेशालिटीचे प्रेसिडेंट, मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या कानावर घातली आणि एका मिनिटामध्ये त्यांनी ही मागणी मान्य केली। आम्हाला आनंद होतो की एवढं टाईट शेड्यूल असताना आमचे सर्व प्रिव्हीचे जे अधिकारी आहेत त्यांनी ह्या कंपनीकडे फॉलोअप करून 21 दिवसांमध्ये हा 200 रेनकोटचा सेट जो आहे, अतिशय चांगल्या क्वालिटीचे हे रेनकोट आहेत, किमान 2 वर्षे टिकले पाहिजेत, हा सेट आपण या ठिकाणी पोलीस विभागाला आम्ही सुपूर्द केलेला आहे। आणि नेहमीच त्यांनी आम्हाला या ठिकाणी MIDC मध्ये असेल किंवा बाहेर असेल अशी चांगली सेवा दिलेली आहे, सुरक्षा दिलेली आहे आणि या रेनकोटचा फायदा आणखी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांना सर्व्हिस करता त्यांच्या सुरक्षेचा उपयोग होईल असं आम्हाला खात्री आहे। आणि खरोखर आम्हाला प्रिव्हीला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही पोलीस डिपार्टमेंटचं या ठिकाणी आभारी आहोत, धन्यवाद। आपल्या MIDC चे सर्व पोलीस आमचे तर पत्रकार बांधव गेल्या 20-25 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी साहेबांनी म्हटलं की या ठिकाणी आपला पोलीस फोर्स जो आहे हा नेहमीच आपल्या जनतेच्या सेवेमध्ये ऊन असो वारा पाऊस असो नेहमी त्या ठिकाणी उभा असतो आणि
शांतता सुरक्षा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने नेहमी प्रयत्नमध्ये असतो. त्यांनी सांगितलं आपल्या MMAकडनं आपल्या प्रिव्हीकडनं आमच्या सर्व या महाड परिसरातील पोलीस वर्गासाठी या पावसाळ्यासाठी जर रेनकोट दिले तर पोलिसांना आमची चांगल्या प्रकारे सेवा देता येईल. आणि असं म्हटल्यानंतर हा प्रस्ताव जो आहे मी आमच्या प्रिव्ही ऑर्गॅनिकच्या प्रिव्ही स्पेशालिटी केमिकलच्या प्रेसिडेंटांच्या आमच्या डायरेक्टर यांच्याकडे पुटअप केला. त्यांनी तो एका मिनिटामध्ये ॲक्सेप्ट केला की आज आपलं पोलीस फोर्स 100% या ठिकाणी आपल्याला नेहमीच कुठलाही प्रसंग आला MIDCमध्ये तर त्या ठिकाणी आपल्या मदतीत धावून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सध्या ही जी कोविडची परिस्थिती आहे ही महाभयानक आहे आणि त्याच्यामुळं कुठे गर्दी होऊ नये, काही व्हायोलेशन होऊ नये किंवा लोक. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.